आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुधा. महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीची प्रायोजक आहेत श्रीगणू भडेवले परस. अखिल भारतीय मराठा महासंघ दाभाडी तालुका मालेगाव येथे कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा, मराठा भूषण पुरस्काराचे वितरण तसेच सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटनाचे समारंभ संपन्न झालाय. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार दादासाहेब भुसे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि माननीय संरक्षण राज्यमंत्री खासदार सुभाष भामरे साहेब, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय आमदार नरेंद्रजी पाटील साहेब यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन, तर मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्रजी कोंढरे साहेब यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन, नाशिक मराठा विद्याप्रसारक समाज अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे, बंडू काका बच्छाव, सुरेश नाना निकम, अरुण देवरे यांच्यासह योगेशजी नाटकर, क्रीडा अध्यक्ष अशोक दुधारे, महाराष्ट्र क्रीडा संघटक विष्णुदादा आहिरे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, शहराध्यक्ष संजय फडोळ, नाशिक महिला अध्यक्ष अस्मिता देशमाने, धुळे जिल्हा अध्यक्ष जगनभाऊ टाकते, विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मराठा समाजातील प्रतिभावंत व्यक्तींचा समाजकारण, राजकारण, शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगार, महिला सबलीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रशासकीय अधिकारी अशा अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या सन्मान मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. यावेळी मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अखिल भारतीय मराठा महासंघ दाभाडी शहर शाखेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक ए के पाटील सर यांनी, तर सूत्रसंचालन अमोल निकम, तर आभार सुरेश पवार यांनी केले. नवीन महिला तसेच युवा तालुका पदाधिकारी नेमण्यात आले. यावेळी मंगेश निकम, रावसाहेब निकम, पुनाजी निकम, नामदेव आहिते, कारभारी निकम, दिनेश महाले, घनश्याम निकम, दीपक निकम, भारत निकम, आकू निकम, दीपू निकम, अजय निकम, पुरुषोत्तम निकम, रोहित निकम, गणेश साठे, प्रशांत चव्हाण, अनिल निकम, सुनील सोनवणेसह अहिरे सुनील निकम, संदीप पगारे विशेष मेहनत घेतली. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी नारायण भोये, नाशिक सटाणा. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.